राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्त्या सक्षणा सलगरला आमदार पडळकर समर्थकांच्या धमक्या येत आहेत। या प्रकरणी ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर वाद आता चिघळला असून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्त्या सक्षणा सलगर यांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दात पडळकरांचा निषेध केला होता। यानंतर पडळकर समर्थक सक्षणा सलगर यांना फोनवर अश्लील भाषा बोलत धमक्या देत असल्याची तक्रार सलगर यांनी ढोकी पोलिसात दिली आहे। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळते। मी सक्षणा सलगर, मी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते, जिल्हा परिषद उस्मानाबादला मेंबर आहे। मी प्रवक्ता या नात्याने माझे काही भावना आहेत, माझे काही मतं आहेत, ते जर मी व्यक्त केली लोकशाहीमध्ये, संविधानाने तो मला अधिकार दिलेला आहे, अतिशय चांगल्या भाषेमध्ये व्यक्त केली होती। हे सगळं असताना माननीय गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते लिमिट सोडून ज्या पद्धतीनं मला फोन करतायत, कंटिन्यूअस फोन करतायत, आणि ज्या पद्धतीची अश्लील भाषा वापरून मला धमक्या दिल्या जात आहेत, हे कुठल्याही संविधानामध्ये किंवा कुठल्याही लोकशाहीत अजिबात योग्य नाहीये, स्वीकारण्यासारखं तर मुळीच नाहीये। कुणी कुणाचा कार्यकर्ता असावा हे लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याने असावं, पण तुम्ही कुणाच्या बोलण्यावरती त्याला जीव घेण्यात धमक्या देणे, त्याची इज्जत काढणं, त्याच्या इज्जतीवर घाला घालणं, हे कुठेच ऍक्सेप्टेबल नाहीये। काल मला एक फोन आलेला 99-223-0-38 या नंबरवरनं, तो माणूस मला डायरेक्ट म्हणतो की तुझी इज्जत घेतो म्हणून तुम्हाला एकदा भेट। ही भाषा योग्य नाही पडळकरांच्या कार्यकर्त्यांची, आणि म्हणूनच आज मी FIR फाडलेला आहे। मी माझ्या ढोके पोलीस स्टेशनला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या व्यक्तीची सदरील तक्रार दिलेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही महिला युवतींना तुम्ही त्यांचं रिप्रेझेंटेशन त्या करत असताना अशा तुम्ही धमक्या देत असाल तर हे योग्य नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सगळ्यांना सारखा अधिकार दिलाय। माननीय मोदी साहेबांना तोच आहे, माननीय पंतप्रधानांना, माननीय राष्ट्रपतींना, माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा साध्या व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे। आणि आम्ही सगळ्या मर्यादा पाळून बोलत असताना तुम्ही माझी एक महिला म्हणून इज्जतीचा जर तुम्ही कचरा करत असाल, माझ्या इज्जतीवर घाला घालत असाल, मी शांत बसणार नाही। आणि म्हणूनच कायदेशीर मार्गाने मी आज तक्रार नोंदवलेली आहे, ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी हेच मला सांगायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। अनंत साखरे, SBN मराठी, उस्मानाबाद।